आज आपण पाहणार आहोत बहुपदींचा भागाकार आठवी गणित यामध्ये आज आपण पाहूया इथे बहुपदींची ओळख बहुपदींची कोटी एक पदीला एक पदीने भागणे बहुपदीला एक पदीने भागणे आणि संच दहा पॉईंट एकमधील उदाहरणे तर व्हिडिओ म्हणजे पाहणे बहुपदीची ओळख पाहण्याआधी आपण काही उजळणी पाहूया खालील उदाहरणामध्ये रिकाम्या जागा भरा तर आता इथे दोन एक पदींची बेरीज दिलेली आहे पहा दोन आहे अधिक तीन ए बरोबर रिकामी चौकट दिलेली आहे म्हणजे दोन ए आणि तीन ए यांची बेरीज येते पाच ए दुसरं उदाहरण दिलेलं आहे सात बी वजा चार बी म्हणजेच तीन बी तीन पी गुणिल्ले पी वर्ग इथे गुणाकार आहे म्हणजेच तीन पीचा घन पुढे एक उदाहरण दिलं पाच यम वर्ग गुणिल्ले तीन यम वर्ग म्हणजेच पंधरा यमचा चौथा घात पुढे एक उदाहरण दिलेलं आहे पहा दोन यक्स अधिक पाच वाय एका कंसामध्ये गुणिल्ले तीन छेदस्थानी यक्स याचं उत्तर येते पहा सहा अधिक पंधरा वाय छेदस्थानी यक्स तर आता बहुपदींची ओळख पाहूया आपण एका चलातील वैदिक राशींच्या प्रत्येक पदातील चलाचा घातांक ही पूर्ण संख्या असेल तर ती राशी एका चलातील बहुपदी असते आता उदाहरणामध्ये यक्स वर्ग अधिक दोन यक्स अधिक तीन आता यामध्ये प्रत्येक चलाचा म्हणजे यक्स हे चल आहे आणि याचा प्रत्येक घातांक जो आहे तो एकदा एक्स वर्ग म्हणजे दोन एक्स म्हणजे एक हे द पूर्ण संख्या आहेत आणि यामुळे एका चलातील बहुपदी आहे बहुपदी या विशिष्ट बैजिक राशीच असतात म्हणून बहुपदीवरील बेरीज वजा बाकी व गुणाकार या क्रिया या बैजिक राशीप्रमाणेच केल्या जातात आता इथे एक उदाहरण पाहूया आपण तीन एक्स वर्ग वजा दोन एक्स गुणिले चार एक्स घन वजा तीन एक्स वर्ग आता इथे यांचा गुणाकार येतो बारा एक्सचा पाचवा घात वजा सतरा एक्सचा चौथा घात अधिक सहा एक्सचा घन आणि एक वजा बाकीचं एक उदाहरण पाहूया आपण चार एक्स वजा पाच एका कंसात म्हणजे एक बहुपदी आणि दुसरी आहे तीन एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक आठ आता त्यांची वजाबाकी ही येते वजा तीन एक्स वर्ग अधिक अकरा एक्स वजा तेरा याची म्हणजे बैजिक राशींची प्रमाणेच बेरीज वजा बाकी आणि गुणाकार या बेजिक राशीप्रमाणेच बहुपदींच्या केल्या जातात आणि यासाठी अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे ती लिंक पहा म्हणजे तुम्हाला बेजिक राशींची बेरीज वजाबाकी आणि गुणाकार या क्रिया कशा करायच्या माहिती मिळेल पुढे पाहूया आपण बहुपदीची कोटी आता उदाहरणामध्ये पु बहुपदी आहे पा तीन एक्स वर्ग अधिक चार एक्स आता या मद बहुपदीमधील चराचा दोन घातांक आहेत एक तीन एक्स वर्ग घात आहे दोन आणि चार एक्समध्ये आहे एक तर यामध्ये सर्वात मोठा घातांक हा दोन आहे तसं दुसरे एक उदाहरण पाहूया सात एक्स घन अधिक पाच एक्स अधिक चार एक्सचा पाचवा घात अधिक दोन एक्स वर्ग या बहुपदीमध्ये चलाचा सर्वात मोठा घातांक हा पाच आहे म्हणजेच दिलेल्या बहुपदीतील चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास आपल्याला बहुपदीची कोटी म्हणतात असं समजेल म्हणजेच तीन एक्स वर्ग अधिक चार एक्स या बहुपदीमध्ये कोटी बहुपदीची कोटी आहे दोन आणि सात एक्स घन अधिक पाच एक्स अधिक चार एक्सचा चा पाचवा घात अधिक दोन एक्स वर्ग यामध्ये बहुपदीची कोटी आहे पाच आता पुढे पाहूया आपण एक पदीला एक पदीने भागणे उदाहरणासाठी आपण एक भागकार पाहूया पंधरा पाच पंधरा पीचा घन भागिले तीन पी आता इथे पंधरा पी घनला पी तीन पीने भागायचं आहे मग आपण आता इथे पाहूया तीन पीने पंधरा पी घा भागत असताना सहगुण पाहायचे तीन आणि पंधरा या दोघांचा भागाकार कर करायचा उत्तर येतं पाच ते आपण पाच आपण इथं भागाकाराच्या ठिकाणी लिहिलेले आहे नंतर पीने पी घनाला भागूया तर येतं उत्तर पीचा वर्ग म्हणजे पाच पी वर्ग हा झाला भागाकार पाच पी वर्ग आणि तीन पी यांचा गुणाकार केला पंधरा पी गण तो आपण त्याच्यातून वजा करूया तर शून्य म्हणजे बाकी शून्य राहणार आहे पुढे आहे बहुपदीला एकपदीने भागणे तर आता बहुपदी पाहूया आपण सायक्सचा गण अधिक आठ एक्स वर्ग याला दोन एक्सनी भागूया आता इथे आपण एक्सनी सर्वप्रथम सायक्सचा घन याला भागलं तर काय तर तीन यक्स वर्ग हे झाला भागाकार या दोघांचा म्हणजे आपण सहाक्स वर्ग सायक्स घन वजा करून घेऊया शून्य राहते आता वर्षे आठ एक्स वर्ग अधिक आठ एक्स वर्ग, वर्ग, वर्ग आपण खाली घेतले आठ एक्स वर्गाला आपण दोन एक्सने भागूया भागाकार येतो अधिक चार एक्स मग अधिक चार एक्स कुणी दोन एक्स म्हणजेच आठ एक्स वर्ग हे त्यातून वजा केले तर उत्तर येतं शून्य म्हणजे बाकी येतं शून्य आणि भागाकार येतो तीन एक्स वर्ग अधिक चार एक्स आता अधिक उदाहरणं आपण सर्वसंख्या दहा पॉईंट एकमध्ये मध्ये सोडूया तर पाहू आता दहा पॉईंट एकमध्ये मध्ये प्रश्न आहे की भागाकार करा आणि भागाकार व बाकी लिहा पहिलं उदाहरण आहे एकवीस यम वर्ग भागिले सात यम आता यामध्ये आपण सात यमने एकवीस यम वर्गला भागणार आहोत तर पहा पहिले सातने एकवीसला भागून घेऊया उत्तर येतं तीन आणि यम वर्गला यमनी भागल्यानंतर उत्तर येतं यम म्हणजेच भागाकार येणार आहे तीन यम आणि आपण एक तीन यम गुणिले सात यम म्हणजेच एकवीस यम वर्ग हे वजा केले तर उत्तर येतं शून्य म्हणजेच या भाग या उदाहरणामध्ये भागाकार आहे तीन यम आणि बाकी आहे शून्य दुसरे उदाहरण पाहूया चाळीस ए घन भागिले वजा दहा ए आता यामध्ये वजा ने भागत असताना आपण दहा आणि चाळीसला भागूया उत्तर येतं वजा चार आणि ए घनला एने भागलं तर भागाकार येईल ए वर्ग आणि चार वजा चार ए वर्ग आणि वजा दहा ए यांची यांचा गुणाकार चाळीस ए घन आपण यातून वजा केला तर बाकी येते शून्य म्हणजे भागाकार आहे वजा चार ए वर्ग आणि बाकी आहे शून्य पुढे तिसरं उदाहरण आहे वजा अठ्ठेचाळीस पीचा चौथा घात भागिले वजा नऊ पी वर्ग अंशाने छेद या स्वरूपात जर लिहिलं वजा अठ्ठेचाळीस पीचा चौथा घात आणि छेदस्थांनी वजा नऊ पी वर्ग तर पहा अठ्ठेचाळीसला आपण सोळा गुणिले तीन असं लिहू शकतो आणि नऊला आपण तीन गुणिले तीन ना तर तीन तीन आपले कॅन्सल होतील आणि वजा वजा चिन्ह पण कॅन्सल होतील मग काय येईल पहा सोळा छेद तीन हे झाले सहगुणकाच्या बाबतीत आणि आता चेला बाबतीत पाहूया आपण पीचा चौथा घात म्हणजे पीचा वर्ग गुणिले पीचा वर्ग आणि एक पिचा वर्गाबरोबर पी वर्ग कॅन्सल होईल आणि नंतर येईल पी वर्ग म्हणजेच भागाकार येणार आहे सोळा चे तीन वर्ग पुढे उदाहरण आहे पा चाळीस सी एमचा पाचवा घात भागिले तीस यम घन आता यामध्ये अंशस्थानी आपण चाळीस सी एमचा पाचवा घात आणि छेदस्थानी तीस यमचा घन असं लिहिलं चाळीस म्हणजेच दहा गुणिले चार आणि यमचा पाचवा घाताला आपण यम घन गुणिले यम वर्ग असं लिहिलेलं आहे पुढे छेदस्थानी पहा तीस यम वर् घन याला आपण दहा गुणिले तीन गुणिले यमघन असं लिहिलं तर आपले दहा दहा कॅन्सल होतील आणि यमघन यम घन हे सुद्धा कॅन्सल होतील तर आता उरेल पहा चारशे तीन यम वर्ग म्हणजे भागाकार आहे चारशे तीन यम वर्ग आणि बाकी शून्य येणार आहे पुढे पाच उदाहरण आहे पाच एक्स घन भाग वजा तीन एक्स वर्ग भागिले एक्स वर्ग म्हणजे आता इथे पण द्विपदीला एक, एक पदीने पदी भागणार आहोत मग एक्स वर्गने पहिल्यांदा आपण पाच एक्स घणला भागून घेऊया भागाकार येतो पहा पाच एक्स आणि या दोघांचा गुणाकार वजा केला तर बाकी होईल शून्य मग परत आपण यक्स वर्गनी वजा तीन एक्स वर्गला भागून घेऊया भागाकार येतो पहा तीन आणि तीन गुणिल्लेच यक्स वर्ग म्हणजेच वजा तीन एक्स वर्ग आणि हे वजा केले तर वजा येईल आपल्याला शून्य मग आता भागाकार येतो आपल्याला पाच एक्स वजा तीन आणि बाकी शून्य पुढे उदाहरण आहे आठ पी घन भाग वजा चार पी वर्ग भागिले दोन पी आता या दोन पी वर्गने आपण आठ पी घन वजा पी वर्गला भागणार आहोत तर पहा सर्वप्रथम आपण आठ पी घनाला भागून घेऊया दोन पी वर्ग भागल्यानंतर भागाकार येतो चार पी आणि चार पी गुणिटले दोन पी वर्ग म्हणजेच आठ पी घन हे वजा केले तर बाकी उरली शून्य तर आता आपण वरचे पी वर्ग खाली घेतले मग व वजा पी वर्ग आहेत म्हणून त्याच्यामुळे दोघांचा भागाकार होईल वजा दोन आणि वजा दोन गुणिले दोन पी वर्ग यांचा गुणाकार येतो शून्य वज यांचा गुणाकार येतो वजा चार पी वर्ग आणि हे पण वजा चार पी वर्गमधून वजा चार पी वर्ग वजा केले तर हे शून्य येतात म्हणजे भागाकार येतो चार पी वजा दोन आणि बाकी आहे शून्य पुढील उदाहरण आहे पहा दोन घन अधिक चार वर्ग अधिक तीन या त्रिपदीला दोन वर्ग या एक पदीने भागायचे आहे तर पहा दोन ने आपण दोन वाय घनला भागून घेऊया भागाकार येतो वाय आणि भागाकार आलेला वाय आणि दोन वर्ग या दोघांचा गुणाकार करायचो वज दोन वाय घन दो यांची आपण वजा बाकी केली तर ब बाकी आला शून्य पहा पुढे चार वाय वर्गाला आपण दोन वर्गाने भागलं तर भागाकार येतो दोन आणि परत चार वर्ग आपण वजा केले तर शून्य आणि वरच्यात आपण तीन पण खाली घेतले पाहता तीन भाग खाली घेतल्यानंतर दोन वाय वर्ग याने तीनला भाग जात नाही म्हणून भागाकार आहे शून्य परत बाकी उरेल तीन म्हणजे या पूर्ण उदाहरणामध्ये भागाकार आलेला आहे पहा वाय अधिक दोन आणि बाकी आहे तीन पुढील उदाहरण पहा एकवीस यक् चौथा घात व जा चौदा एक्स वर्ग अधिक सात एक्स याला सात एक्स घणाने भागायचं आहे पाहता एकवीस एक्सचा चौथा घात याला आपण सात एक्स घननी पागूया तर भागाकार येतो तीन एक्स आणि एकवीस एक्सचा चौदा घात आपण वजा केलं उत्तरेली शून्य आता आपण वरच्या चौदा एक्स वर्ग अधिक सात एक्स हे खाली घेऊया तर पहा सात एक्स घननी यांना भाग जात नाही म्हणून बाकी उरली पहा वजा चौदा एक्स वर्ग अधिक सात एक्स आणि भागाकार आलेला आहे तीन एक्स पुढील उदाहरण सहा एक्सचा पाचवा घात वजा चार एक्सचा चौथा घात अधिक आठ एक्स घन अधिक दोन एक्स वर्ग याला आपण भागायचं आहे पहा दोन एक्स वर्गने पाहता दोन एक्स वर्गने आपण सर्वप्रथम सहा एक्सचा चा पाचवा घात याला आपण भागून घेऊया सहा एक्सचा पाचवा घात याला भागल्यानंतर भागाकार येतो तीन एक्स घन मग आपण सहा एक्सचा पाचवा घात वजा केले वरचे चार एक्सचा चा चौथा घात हे खाली आणलं तर आता पहा दोन एक्स वर्गने याला भागल्यानंतर भागाकार येतो वजा दोन एक्स वर्ग मग परत आपण या दोघांचा गुणाकार हे वजा केला म्हणजे वजा चारचा चौथा घात वजा केला तर उत्तर आलं शून्य वरचे परत आपण आठ एक्सचा गण हे खाली घेतले मग आता पहा दोन एक वर्गने भागितलं भागाकार तो अधिक चार्यक्स अधिक एक्स आणि दोन वर्ग यांचा गुणाकार आपण वजा केला आलं शून्य पुढं आपण दोन एक्स वर्ग हे खाली घेतले आणि दोन एक्स वर्गाला दोन एक स्वर्गने भागलं की भागाकाराला एक आणि बाकी आले शून्य पहा या पूर्ण उदाहरणामध्ये भागाकार आहे तीन एक्स घन वजा दोन एक्सचा वर्ग अधिक चार एक्स अधिक एक बाकी आहे शून्य दहावं उदाहरण आहे पंचवीस यमचा चौथा घात वजा पंधरा यम घन अधिक दहा यम अधिक आठ भागिले पाच यम घन या उदाहरणामध्ये पहा पाच यम घनने आपण सर्वप्रथम पंचवीस यमचा चौदा घातला भागून घेऊया तर भागाकार येतो पाच यम आणि पाच यम गुणिले पाच यम घन यांचा गुणाकार पंचवीस यमचा चौथा घात हे वजा केलं उत्तर आलं शून्य आता वरचे पंधरा यम घन हे आपण खाली घेतले पाच यम घने पंधरा यम घनला भागल्यानंतर उत्तर येतं तीन ते आपण वर लिहिले वजा तीन आणि वजा तीन गुणिले पाच यम घन या दोघांचा गुणाकार म्हणजेच वजा पंधरा यम घन हे वजा पंधरा यम घनातून वजा केले तर उत्तर आलं शून्य परत वरचे दहा यम अधिक आठ हे खाली घेतले दहा अधिक आठ याला पाच यम भाग जात नाही म्हणून बाकी आहे पा दहा यम अधिका आठ आणि भागाकार आहे पाच यम वजा तीन